मला जे काही म्हणायचं आहे ना ते तू आता या स्किट मधून बघ. जादू टोना करके भी तो वश तूने किया रे, काले पीली नींबू को भी भूत बना दिया रे. मेहनत कर ली बहुत दवाखाने जाऊन तड़क, मेहनत कर ली बहुत दवाखाने जाऊन तड़क. डॉक्टरांचं करून टाक वशीकरण, वशी 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 वशीकरण, वशीकरण वशी 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 वशीकरण, वशीकरण वशी 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 वशीकरण, वशीकरण वशी 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 वशीकरण. अरे अरे थांब ना बाबा, किती नाचवाले. ए ए अगं मी तांत्रिक आहे, यांत्रिक नाही. काम बोल काय आहे बाबा. बाबा मी एका अत्यंत महत्वाच्या कामासाठी तुम्हाला या दवाखान्यात आणलंय. हो काय काम आहे बाबा? मला प्रमोशन करायचंय बाबा. ठीक आहे चल मी तुला आई बनवतो बाबा. जोक मारला मी जोक. मग कसलं प्रमोशन करायचंय ते सांग बाबा. मला कामात प्रमोशन हवं. ऑफिशियली प्रमोशन करायचंय? पण तिथला डॉक्टर माझं प्रमोशनच करत नाही. तुम्हीच काहीतरी करू शकता बाबा प्लीज. आता मी तुला सांगतो आपण त्याला वर करूया. नाही हे सगळं शक्य नाहीये, दुसरं काहीतरी सांगा बाबा प्लीज. शक्य आहे, तू बोलव त्या डॉक्टरला मी बघतो. डॉक्टर आलो आलो आलो. अरे पेशंट हा चला कपडे काढा आज चला. नाही तपासतो त्यांना. ते पेशंट नाहीयेत. मग काय MRI औषध विकायला आला असा? तेच कळत नाही. आता बघ मी कसं वर्ष करतो. तांत्रिक आहे तांत्रिक. आपल्या क्लिनिक मध्ये गर्दी वाढावी ना म्हणून आलेत ते. सांगते थँक्यू थँक्यू. आता मी तुला वर्ष करतो. चालेल करा. हसू नका करा करा. ओम व्रीम वाटण नको सटाण सटाण कुटाण काय कुटाय तील नाही लावलंय. डॉक्टर झाला वैश झाला बोला बाबा. माझं एक काम करशील? एक काय दोन काम कर. हा जामच वश झाले. जा बाबा थांबा ना बाबा. डॉक्टर माझी ही जी आवडती भक्त आहे तिला आत्ताच्या आत्ता अबॉर्शन कर. काय ते प्रमोशन कर. ठीक आहे आजपासून मी नर्स ही डॉक्टर. व्रम डॉक्टर माझा पगार द्या ना पगार. पैसे द्या. पगार? एक मिनिट पगार कुठनं देऊ? माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. डॉक्टर द्या ना लवकर, मला गरज आहे पैशाची. हेच मागतोय ना मी. पैशांचा पाऊस पाडू शकतो. पैशांचा पाऊस लवकर लवकर पाडा. काय ढगांचा आवाज नको. पाडा पाऊस पाडा. नक्की? हो असा नाही पाडतायत पाऊस. 1121 रुपयाची दक्षिणा द्यावी लागते आणि 21 नखांचं कासव आणावं लागतं. त्यावर बसून मी तो मंत्र म्हणतो आणि मग पाऊस पडतो. मी आणून देतो ना कासव तुम्हाला. आईने जाम सिरियसली घेतले सगळं. 1121 रुपये. ठीक आहे हा स्टेथोस्कोप विका आणि पैसे घेऊन या. स्टेथोस्कोप? अरे आमच्या स्टेटसला खूप स्कोप आहे सध्या. पाडा पाऊस. बाबा काय होत? बाबा बाबा काय होत आहे? बाबा हो बाबा 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 काय होत आहे? कळ जर तिकडे कॉर्नरला टॉयलेट आहे सगळं आठवून येत. छाक आहे. किती छान असलं तरी तिकडे जाऊन करावं लागेल. छाक आहे. तिथं तिथं कुठं काय? छा तिथं छा तिथं कळ येते. छातीत कळ येते. औषध बाबा औषध मला काहीतरी काहीतरी करा लवकर. ठीक आहे मी तुम्हाला तुमचाच उपाय सांगतो. आपण एक काम करू, उलट्या पंखाचं घुबड घेऊन येऊ, त्याचं निळं पिसायला ते जाळू आणि त्याची राख तुमच्या छातीला लावू. त्या पंखाचं घुबड त्याचं निळं पीस हे करण्यात जीव जाईल माझा. काहीतरी मदत करा. दुसरं काहीतरी सांगा ना. इंजेक्शन द्या. इंजेक्शन इंजेक्शन कशाला? हा त्यापेक्षा एक काम करू, काळी बाहुली आहे ना तिला टाचणी टोचू म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. काळी बाहुली नको. काहीतरी करा ते मरतील. कळी इथे 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 एक मिनिट
एक मिनिट हा कर हातीत कळ अटॅक वगैरे नव्हता गॅस झाला होता त्यांना तुम्ही बाबांना बरं केलं थँक्यू डॉक्टर थँक्यू व्हेरी मच अगं काय थँक्यू लाज वाटली पाहिजे तुला तू एवढी सुशिक्षित आहेस आणि या बाबाच्या मागे लागतेस अगं जो स्वतःचा जीव वाचवू शकत नाही तो दुसऱ्यांचा काय जीव वाचवणार आहे अगं पैशाचा पाऊस पाडतो सरकारने टाकसाळ बंद केली असते आणि ह्यालाच सामील करून घेतलं असतं ना आले ह्याला सांगितलं असतं पाडा पैशाचा पाऊस बाबा हा जादू टोणा करतो मग यालाच बॉर्डर वरती उभा केलं असतं ना म्हणजे समोरून शत्रू आला की याने लिंबू आणि टाचणी फेकून मारली असती झालं का तू काय देवांशी वगैरे बोलतोस सगळं माहिती आहे तुला सरकार चालवायला दिलं असतं तुला पंतप्रधान केलं असतं म्हणजे देशाचे सगळेच प्रश्न सुटले असते सर तुमचं बरोबर आहे आय एम सॉरी सर काय सॉरी सॉरी अगं डॉक्टर दाभोळकरांसारखा सच्चा कार्यकर्ता आपल्याला एवढं सांगून गेला तरी तुम्हाला कळत नाही शहाण पण येत नाही अरे जागे व्हा आता तरी जागे व्हा काय मारू नकोस पुरा आज तू माझे डोळे उघडलेस हे डोळे बंद करून सांगते मनाचे अच्छा तुला जे मनाचे ते मन पण आज तू डोळे उघडलेस आजपासून हा धंदा बंद दाभोळकरांच्या कार्यात यापुढे मी सुद्धा हातभार लावणार क्या बात आहे बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या थँक्यू चला लगेच आपण कार्याला लागू चला चला क्या बात आहे एका बाबाला तरी